नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काल नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या आक्रोश मेळाव्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि विलास मुत्तेमवार यांनी भाजप नेत्यांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे. भाजपवाले हे गावठी कुत्र्यासारखे आहेत, आपण घाबरलो की अंगावर येतात आणि दगड उचलला की दूर पळतात, अशा शब्दात वडेट्टीवारांनी शिवराळ भाषा वापरली आहे. इन्कम टॅक्सच्या 40 नोटिसा पाठवल्या पण माझं काहीच बिघडलं नाही अशी दरपोक्ती करतानाही त्यांची भाषेची पातळी घसरली आहे. गडकरी स्वतःला मर्द का बच्चा म्हणतात, मात्र नोटबंदीच्या दिवशी त्यांच्यातला मर्द का बच्चा गेला कुठे होता असं विचारताना मुत्तेमवारांनी गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केलाय. घाबरू नका, हे घाबरवायचा प्रयत्न करता तसे डरपोक आहे. हे एक उदाहरण सांगतो तुम्हाला, यांची हे किती हिंमतवाले आहेत तुम्हाला सांगतो. यांच्यामध्ये घाबरवला तर घाबरवतात, घाबरला तर घाबरवतात, यांच्या अंगावर गेला नाही उठून पडतात. हे गावठी कुत्र्यासारखे आहे, गावठी कुत्रा भूभू करत येते, दगडही नाही उचलला जमिनीला हात लावून पाहिला तो सला पळायला. तुम्ही हिंमत हरू नका, पांढऱ्याला असू देत, चौक असू देत, पुढे असू देत, त्यांच्या औकात नाही आपल्याला हात लावायचे. मला 40 नोटिसा पाठवल्या इन्कम टॅक्सच्या, उत्तर देत राहिलो. 40 दाईन सभेत सांगतो, चालेल रोज हप्त्यातून दोन नोटीस पाठवते. अरे घेतो ना मी बेचक काढतो यांची, हात चट्टीवाल्यांची, फुलचट्टीवाल्यांची, घाबरणार नाही मी. अपने गाँव में ऐसा डिंग मारता है वो, मी मर्द का बच्चा है. हा असा मर्द का बच्चा आपल्या नागपूरचं नाक तापलं या माणसं, असा मर्द का बच्चा. अरे हा पार्टीचा अध्यक्ष होता तेव्हा मोदी तिथे मुख्यमंत्री होता, आणि तो मोदी याला ग्लासामध्ये पाणी आणून देतो की मोदी याला ग्लासमध्ये पाणी आणतो की आपको प्यास लगी होऊन देतो पाणी पियो. आणि मग हा गडकरी सांगत होता की आम्ही मद्य पाप देणार म्हणून. त्या मोदीला हा घाबरला, एका शब्दानी बोलले नाहीत हे लोक. याच संदर्भात आपण बोलूया, आपल्या बरोबर आहेत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये. केशवजी, काय सांगाल, काँग्रेस नेत्यांनी आक्रोश मेळाव्यामध्ये भाजप नेत्यांवर अर्वाच्य भाषेत टीका केलेली आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? असं आहे की ही काँग्रेसची संस्कृती आहे, म्हणजे शेवटी राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये विरोधी मतं असतात, एकमेकावर टीका करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण टीका करताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत याचं भान म्हणजे काँग्रेस संस्कृतीत नसल्यामुळे अशा पद्धतीची अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली हे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे ही काँग्रेसची संस्कृतीचं प्रदर्शनच या दोन नेत्यांच्या वक्तव्यातनं दिसून आलं. या संदर्भात भाजपकडून काही निषेध आणि काही पुढची भूमिका? भारतीय जनता पार्टी नेहमीच लोकांकडे जाईल, लोकांसमोर विषय मांडत राहील, ती मांडत राहणारच पुढच्या काळातही. आणि या निमित्ताने काँग्रेसची संस्कृती लोकांसमोर येते, जी माहिती वर्षानुवर्ष अशाच पद्धतीने विरोधकांबद्दल अत्यंत वाईट स्तरावरती भाषा करणं, ही काँग्रेस संस्कृती पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आली. धन्यवाद केशवजी, झी 24 तासकडे आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल.